नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत एक 10 असे शब्द शेअर करतोय ज्याच्यामधून तुमचं इंग्लिश अधिक फ्लरिश होईल. बऱ्याच लोकांना प्रोनन्सिएशनमध्ये या 10 शब्दांमध्ये खास करून गडबड होते. हे मोस्ट अनकन्व्हेन्शनल वर्ड्स आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही अंदाज करू शकत नाही त्यांचं स्पेलिंग वाचून, आणि म्हणून कधीकधी आपण यांचं जो उच्चार आहे तो उच्चार करताना कधीकधी कन्फ्यूज होतो किंवा कधीकधी चुकीचा उच्चार करतो किंवा कधीकधी असे शब्द लाऊड रीड करणं अवॉइड करतो किंवा याला पर्यायी शब्द शोधतो. सो काळजी बिलकुल करू नका, आज मी आपल्यासोबत शेअर करतोय. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. समर सीझन चालू आहे, आय होप तुम्ही तुमचं समर वेकेशन एन्जॉय करताय पण त्याचबरोबर इंग्लिश सुद्धा शिकताय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. काय आहे एक सगळ्यात इम्पॉर्टंट जो शब्द आहे, इथे मी त्याचे इमेजेस पण देतोय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतोय. ETC हा ॲब्रिविएशन आपण खूपदा यूज करतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ETC याचा लॉंग फॉर्म काय आहे आणि याचा उच्चार कसा होतो हे माहीत नसतं. तर हा आहे याचा लॉंग फॉर्म आणि याचा उच्चार होतो एटसेट्रा. काय एटसेट्रा? काय होतो एटसेट्रा. त्यानंतर पुढचा शब्द आहे फार महत्त्वाचा, ज्याला मराठीमध्ये आपण पावती म्हणतो, रसीद म्हणतो, तो शब्द आहे. बऱ्याच वेळेला आपण रेस्टॉरंटमध्ये, शॉपिंग सेंटर्समध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपण काही वस्तू घेतो आणि त्याच्यानंतर जी आपल्याला मिळते, पैसे दिल्यानंतर जी मिळते त्याला आपण म्हणतो रसीट. काय म्हणतो? रसीट. आता रिसीट याचं स्पेलिंग जर तुम्ही पाहिलं तर खूप इंटरेस्टिंग आहे. इथं पहा, RECEIPT रसीट, पण याचा उच्चार मात्र रिसीट असा होतो. पी सायलेंट आहे, कुठेही पीचा उच्चार होत नाही. सो हा दुसरा शब्द मी तुमच्यासोबत शेअर केला, रिसीट. त्यानंतर आहे वेअर, तरी तुम्ही सगळेजण वापरता, त्याचं स्पेलिंग आहे WHERE वेअर. फॉर एक्झाम्पल, वेअर आर यू नाव, वेअर डू यू स्टे, वेअर इज युअर कॉलेज, वेअर इज युअर ऑफिस. हा वेअर कॉमन आहे, पण जो फ्रिक्वेंटली येतो आपल्या हेल्पिंग वर्ब्समध्ये आणि ज्याचं स्पेलिंग आहे हे WERE, याचा उच्चार पण बरेचदा बरेच लोक वेअर असाच करतात. पण मित्रांनो, WERE पास्ट हेल्पिंग वर्ब, याचा उच्चार वेअर असा कधीही होत नाही. याचा उच्चार आपल्याला करायचा असतो वर. रिपीट, काय करायचा असतो? वर. हा होता तिसरा शब्द. त्यानंतर आणखी एक शब्द आपल्या लाईनअपमध्ये आहे, तो आहे तलवार. मराठी त्याचा अर्थ होतो, इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग आहे हे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की याच्यामध्ये W हा लेटर आहे त्याच्यामुळे W उच्चार होत असेल असं आपल्याला वाटतं, पण असं बिलकुल होत नाही. याचा उच्चार होतो सोड. काय होतो? सोट. याच्यामध्ये कुठंही व हा जो साऊंड आहे मराठी तो येत नाही, सो याचा उच्चार होतो सोड. त्यानंतर पुढचा शब्द आहे चढणे, झाडावर किंवा चिड्यावर कशावर तरी चढणे, याला जो इंग्लिशमध्ये क्रियापद आहे त्याला आपण म्हणतो क्लाइम. काय म्हणतो? क्लाइम. पण बऱ्याच वेळेला असं होतं की याचं स्पेलिंग बघा, आणि या स्पेलिंगमुळे असं होतं की आपल्याला वाटतं की याच्यामध्ये बी लेटर आहे, सो बी हा साऊंडसुद्धा येत असावा, आणि बऱ्याच वेळेला आपण क्लाइंब असं म्हणतो, पण ब हा साऊंड नाही, ब हा सायलेंट आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो की तुमच्यासोबत मी शेअर करतोय असे 10 शब्द जे आपण बऱ्याच वेळेला असू शकतं की चुकीच्या पद्धतीने प्रोनाऊन्स करता, आणि तुम्ही जर बरोबर प्रोनाऊन्स करत असाल, युअर ऑन राईट पार्ट, युअर ऑन राईट वे, कीप ऑन ग्रोईंग. सो क्लाइम याचा उच्चार होतो, स्पेलिंग मी तुम्हाला शेअर केलं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा शब्द आहे दिस. येस, दिस, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो थंब. THUMB याचं स्पेलिंगही तुम्ही डिस्प्ले केले. आता याच्यामध्ये काय होतं की बी हा लेटर परत आहे, सो आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की याचा उच्चार थंब असा होतो, पण नाही, याचा उच्चार होतो थंब. थम्स अप, दॅट्स द थंडर, इट्स लाईक दॅट. थंब, नॉट बी. बी हा लेटर जो आहे तो सायलेंट आहे. सो म्हणून मी म्हणालो की मी तुमच्यासोबत शेअर करतोय 10 असे शब्द जे कदाचित आपण चुकीच्या पद्धतीने उच्चारत असू. आणि हा आता पुढचा शब्द घेऊन येतोय मी आपल्यासोबत, केस विंचरणे. आणि केस विंचरण्यासाठी जो साधन वापरतो त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो कंगवा. बऱ्याच वेळेला रोज, नेहमी, सारखं दिवसातून कित्येक वेळा आपण काय करतो, आपले केस विंचरतो. आणि त्याचा जो इंग्लिश शब्द आहे तो आहे, त्याचा स्पेलिंग इथं डिस्प्ले करतोय. आता या स्पेलिंगमध्ये बघा, बी हा वर्ड दिसतोय पण इथंसुद्धा बी सायलेंट आहे आणि उच्चार होतोय कोम. बऱ्याच वेळेला काही लोक कोंब असं म्हणतात, दॅट इज नॉट द राईट वर्ड, दॅट इज नॉट द राईट प्रोनन्सिएशन. राईट प्रोनन्सिएशन इज ऑथेंटिक प्रोनन्सिएशन इज कोम,
बी सायलेंट. त्यानंतर पुढचा शब्द डब्ल्यू ए स्पेलिंग दिसतं बघा डब्ल्यू आर आय टी एच. याच्यामध्ये डब्ल्यू हा लेटर आहे तो आपल्याला असं वाटतं की व हा ध्वनी त्यात अभिप्रेत आहे, पण असं नाही. हे इंग्लिश आहे. तुम्ही रेग्युलर वेने इंग्लिशबद्दल थिंक केला तर तुमच्याकडून अशा अनेक चुका होतील. सो हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्प करेल आणि आय होप की तुम्हाला जर खूप सारे असे वर्ड्स आहेत त्यापैकी मी 10 मोस्टली यूज्ड शब्द काढलेले आहेत. सो तुम्हाला जर वाटलं की एखादा वर्ड मिस झाला आहे किंवा एखादा महत्त्वाचा शब्द आहे जो मी घ्यायला हवा होता, खाली कमेंट नक्की करा. हे स्पेलिंग बघा आणि याच्यामध्ये डब्ल्यू सायलेंट आहे, उच्चार होतो रॉथ. काय होतो? रॉथ, डब्ल्यू आर ए टी एच. याचा मराठी अर्थ आहे क्रोध. त्यानंतर त्याच्या पुढचा शब्द रेग्युलरली आपण नेहमी वापरतो तो राईट. स्पेलिंग दिसतं तुम्हाला, आर आय जी एच टी हा राईट नाही आहे, डब्ल्यू आर आय टी राईट लिहिणे. याच्यामध्ये पण डब्ल्यू सायलेंट आहे पण हा बऱ्यापैकी सर्वांना परिचित आहे. त्याच्यानंतर आहे विम. स्पेलिंग बघा, दिसत आहे हां. आता काय विम, डब्ल्यू एच आय एम. याच्यामध्ये डब्ल्यू एच आहे, सो बऱ्याच वेळेला काही लोक विच एच ह या साऊंडचा उच्चार करतात आणि विम म्हणतात, तर असं होत नाही. विम याचा अर्थ असतो लहर, अचानक आलेली एखादी तीव्र भावना. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. एकापेक्षा एक सरस कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स, स्पोकन इंग्लिश इत्यादी संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लाईक.